पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चुकार करण्यासाठी हे आंदोलन केलं. त्याचं कारण की नरेंद्र मोदी साहेबाने दिल्लीच्या पार्लमेंटच्या हाऊसमध्ये महाराष्ट्रावरती खोटे आरोप केले, काँग्रेस पक्षावरती खोटे आरोप केले. या देशामध्ये जो कोरोना मोठा झाला आहे तो महाराष्ट्राच्यामुळे झाला आहे, त्याला महाराष्ट्र कारणीभूत आहे, काँग्रेस कारणीभूत आहे, अशा तऱ्हेचे खोटे आरोप करून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोचला आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायाची भूमी आहे. एक प्रकारे शिवरायाचा पण अपमान केला आणि महाराष्ट्र पण अपमान केला आहे, आणि म्हणून काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा अपमान आणि छत्रपती शिवरायाचा अपमान कधी सहन करणार नाही. त्याकरता नरेंद्र मोदीचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोत. आणि नरेंद्र मोदी सातत्याने देशातील सर्व लोकांना खोटं बोलतात, पुणेकरांच्या डोळ्यामध्ये माती टाकायचं काम करतात. या ठिकाणी मेट्रोचा प्रकल्प पूर्ण न होता फक्त 25% ह्या ठिकाणी मेट्रोचं काम झाले, 75% मेट्रोचं काम बाकी आहे. अर्धवट कामाचं भूमिपूजन ह्या ठिकाणी करतात ते. ह्याचा अर्थ या ठिकाणी महानगरपालिकेची भाजपची सत्ता आहे, 100 नगरसेवक, 8 आमदार, 1 खासदार हे सर्व अपयशी ठरल्यामुळे नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान असताना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ते येतात ही अत्यंत शर्मेची बाब आहे. देशाचा पंतप्रधान एका छोट्या इलीसाठी येतोय ही अत्यंत लोकशाहीला अपमानकारक अशी गोष्ट आहे. पण या सर्व गोष्टीचा, या सर्व घटनेचा आम्ही या ठिकाणी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो. नाही कुणाच्या बापाची.